मी योगिता बोले. योगिताच किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण अर्धा कप चिक्कीचा गूळ घेतलाय, असं किसून घेतलाय. पाव कप पेक्षा थोडं कमी आपण पाणी घेतलंय आणि 4 कप आपण चुरमुरे घेतले. हे चुरमुरे अशा प्रकारचे जे लांबट असतात ते घ्यायचे आहेत आपल्याला लाडवासाठी. आपण कढई गरम करून घेतली आहे. अर्धा कप आपण चिक्कीचा गूळ घेतलाय. त्यात आपण पाव कप पेक्षा अर्ध पाणी घेतले आहे, म्हणजे अर्धा पाव पाणी घेतलंय. ते दोन्ही आपल्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचे, मंद गॅसवरच करायचे. एका प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाक तयार झाला की नाही हे कळेल. झटपट असे लाडू तयार होतात, मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायला इझी पडतं आपल्याला. आता हे दोन्ही चांगलं एकजीव झालंय, गूळ आपलं मेल्ट झालंय. 2 मिनिटांनंतर आपण चेक करायचं आहे आपला पाक झालाय की नाही ते. आपण बघू शकता गुळाचा कलर बदललाय, आपला पाक आता तयार होतोय. आपण चेक करून घेऊ. आपला आता पाक तयार झालाय, अशा प्रकारे त्याची गोळी झाली पाहिजे. आता आपण ह्यात चुरमुरे घालून पटपट मिक्स करणार आहोत. आपण हे या कपने मोजून 4 कप चुरमुरे घेतले. आपलं आता पाकात आपले चुरमुरे छान एकजीव झाले. आपण आता गॅस बंद करू आणि लगेचच लाडू करायला घेऊ. हे थंड व्हायची वाट बघायची नाहीये, नाहीतर लाडू आपले वळले जाणार नाही. हाताला आपण तूप लावून घेऊ आणि अशा प्रकारे लाडू आपले बांधून घेऊ. सुरुवातीला फक्त थोडस असा शेप देऊन ठेवायचा आहे, नंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याला शेप द्यायचा. आपण लहान मोठे कुठल्या पण आकारात करू शकतो. थोडा असा प्रकारे लाडवाचा शेप आला की ठेवून द्यायचे, नंतर पुन्हा एकदा आवळून घ्यायचे. आपण हे सगळे लाडू करून घेऊ. एवढ्या प्रमाणात आपले बरोबर 16 लाडू तयार होतात एवढ्या आकाराचे. आपण आपल्याला हवं असेल तर लहान मोठे लाडू करू शकतो. असे आपले हे झटपट चुरमुरा लाडू तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा. व माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर